आता बघा या पिठामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि 5 चमचे मी साखर टाकलेली आहे आणि मी अर्धा वाटी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे। जसं आपल्याला पाहिजे तसं कन्सिस्टन्सीनी पाणी टाकून नंतर आपण ते मिक्स करून घ्यायचं, हाताने मिक्स करून घ्यायचं किंवा चमच्याने मिक्स करायचं आहे जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी। हे बघा मी पीठ तयार करून घेतलेलं आहे जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी। मी फक्त त्याच्यामध्ये 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये फक्त मीठ, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि 5-6 चमचे साखर टाकलेली आहे। तुम्हाला जसं जास्त गोड असेल तर अजून 2-3 चमचे तुम्ही साखर वाढवू शकतात। आता बघा अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे माझी। हे बघा हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे कुठेही तुटतात। आता आपण चालू करूया गव्हाच्या पिठाचे गोड पोहे बनवायची कृती। हे बघा हे मी तूप टाकणार आहे, ते पसरून घ्यायचं आहे तूप। मला पाहिजे त्या प्रमाणात तूप टाकायचं आहे। आता आपण दोन्ही साईडला तापत ठेवले ते तूप टाकायचं आहे। आता इकडे पण तापत ठेवलंय आपण विडा, मी दोन्ही साईडला आपले गोड पोहे तयार होतील आणि आपण जरा स्लो गॅस ठेवायचा आणि आपण जरा जाडसर असे पोहे आता इकडे पण जसं तुम्हाला ठीक पाहिजे असेल तो जास्त हे पाहिजे तर जास्त त्याला हे करायचं असे गोड झाकण ठेवायचं। आता हे बघा आपण थोडं तूप टाकून घ्यायचंय आणि नंतर उलटायचं आहे। आता आपल्या बिडावर जो पोळा तयार झालेला आहे तो आपण उलटून घेऊया। हे बघा मस्त त्याला तयार झालाय, थोडस पहिले तूप टाकूया वरून। आता पोळा आपला रेडी आहे बघा, मस्त तयार झालेला आहे। आता काढलेला आहे, सेकंड आपण तयार करूया। आता हा पोळा आपण आपला रेडी आहे बघा, मस्त रेडी झालेत आपले पोळे। आपले गव्हाच्या पिठाचे गोड पोहे तयार आहेत, तुम्ही त्यांना भिंडे अशा तऱ्हेने बाकीचे पण आम्ही पोहे तयार करून घेणार आहोत। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट द्यायला विसरू नका। बाय बाय।